नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मी आहे किरण आणि हा माझा पहिला व्लॉग आहे आपल्या चॅनलवर। आज व्लॉगचं वैशिष्ट्य म्हणजे आज आपण पुण्याला जाणार आहोत, आपण पुणे एक्सप्लोर करणार आहोत। पुणे आपलं गावच आहे, पण मी कधी असं पुण्यात फिरण्यासाठी कधी बाहेर निघालो नाही आणि असं कधी पुणे एक्सप्लोर केलं नाही। मी बोललो की माझा पण पहिला अनुभव आहे, तर तुझ्यासोबत तो शेअर करावा। व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, आपण आता पुण्यामध्ये पोहोचलो आहे। कसं आहे दादाला फोन केला मी, दादा आपल्याला, तर आपण थोडा वेट करूया दादा। तर आता आपण जातोय शनिवारवाड्याला, म्हणजे पुण्यामध्ये जातोय फिरायला। आपण चौघा आहोत, दादा दादासोबत मी आहे आणि सिब्बू येईल दुसऱ्या दादासोबत। तर आपण जाऊ शनिवारवाड्यात। काल पण आपण निघालो होतो, पण ॲक्च्युली काल आपल्याला उशीर झाल्यामुळे शनिवारवाडा पण बंद झाला, लाल महाल पण बंद झालं, म्हणून आपण आज परत चाललोय। चला जाऊया। बुबाई दादासोबत येणार आहे आणि मी त्याच्यासोबत येतोय, तर जाऊ आपण। प्लॅन मध्ये थोडासा चेंज आहे, तर आता ह्याच्यासोबत येतोय कारण हा नवीन ड्रायव्हर आहे आणि ह्याला झेपणार नाही माझा, म्हणजे तो म्हणतो तुझं खूपच वजन आहे। चलो तुम लोग, चलो हम लोग भी आते। ॲक्च्युली आता आपण खाली गेलो होतो, पण ते दोघं कॅमेराची बॅटरी इकडेच विसरलेत, आपण परत घरी आलो कॅमेराची बॅटरी घ्यायला। तर आपण कॅमेराची बॅटरी घेऊया आधी, बॅटरी घेतली आपण, परत खूपच उशीर झाला आणि आता त्यात अजून उशीर केला आहे, तर आता जाऊ त्यांच्याकडे आपण। हे लोक मिळालेत, आता त्यांना आपण बॅटरी देऊया। तर आपण आता मंडईत आहोत, ही मागे मंडई आहे आपलं, तुम्ही बघू शकता। आज वीकेंड असल्यामुळे खूपच ट्रॅफिक आहे, खूप म्हणजे खूपच ट्रॅफिक आहे। हे तुम्ही बघू शकता, जर तुम्ही मंडईत जर आला तर तुम्हाला ही तीन माळ्याची पार्किंग आहे, तिकडे तुम्ही पे अँड पार्क करू शकता। फोर व्हीलर टू व्हीलर दोन्ही दोघांची पण पार्किंग आहे इकडे, तुम्हाला तुम्ही मंडईत आला तुम्ही तिकडे पार्क करू शकता गाडी, कारण पार्किंगसाठी खूपच प्रॉब्लेम आहे, कारण इथे काम सुद्धा चालू आहे। मेट्रोचं काम चालू आहे, तिथून काहीतरी टनल बनवतात। तर आपण आलोय दगडूशेठला, तर पुढे मंदिर आहे, इथे पुढे मंदिर आहे आणि इथे मागे जर तुम्ही बाईक असेल तर इकडे पार्क करू शकता, पे अँड पार्क आहे इकडे पण। तर आपण जाऊया आता मंदिरात, बघू शकता ट्रॅफिक खूपच आहे। आज वीकेंड होत्यामुळे खूपच गर्दी आहे इकडे, तर दर्शन तर काय झालं नाही, कारण आपल्याला संध्याकाळी परत ठाण्याला निघायचं आहे, म्हणून आपण फक्त बाहेरून दर्शन घेतलं आणि आपण निघतो आता, कारण आपल्याला पुढे शनिवारवाड्यावर जायचं आहे। मी बघितलं तुम्हाला, जर आपण इकडे थांबलो ना, आत्ता वाजलेत आपले 2, तर आपल्या इकडे 4 वाजतील, तर बाकीचे ठिकाण पण दाखवायचे, म्हणून आपण फक्त बाहेरून बाप्पाचं दर्शन घेतोय। आणि जर थोडं हे या जागेबद्दल सांगावं, तर जी मूर्ती आहे ही जी एक बिझनेसमॅन होते कर्नाटकवरून जे आलते ते, तर त्यांनी मूर्ती इकडे बसवली होती, स्थापना केली होती, तरी तेव्हाची मूर्ती आहे आणि ते दगडूशेठ नाव याच्यामुळे प्रसिद्ध आहे, कारण जे बिझनेसमॅन होते त्यांचं नाव पण दगडूशेठ हलवाई होतं, म्हणून ते बाप्पाच्या मूर्तीचं नाव पण दगडूशेठ हलवाई असं पडलं आहे। तर त्यांचे एक दुकान पण आहे खूप जुनं पुण्यामध्ये, पण आता एक्झॅक्टली मला माहीत नाही कुठल्या लोकेशनमध्ये आहे, म्हणून आपण तिकडे जाऊ शकत नाही, पण जेवढा इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली।
तिकडे आलो आपल्याला आधी टोकन घ्यावे लागतील. टोकन्स आहे ते 25 rupees पर पर्सन. तर आपण टोकन घेतले काकांकडून, तर आपण आता आत चाललो. तर आपण आता गणेश दरवाजापाशी आहोत. हा गणेश दरवाजा आहे. तर ॲक्च्युली इथे ह्याला गणेश दरवाजा असं नाव ठेवलं कारण त्या बाजूला गणपतीचं मंदिर आहे आणि इकडून तुम्ही जर गेलात तर तिकडे जवळपास तुम्ही गणपतीच्या मंदिरात पोहोचाल, म्हणून ह्याचं नाव गणेश दरवाजा असं ठेवलं आहे. काही जागांवर असे मी नंतर गेट लावून घेतलेत कारण इथे कोणी वर जाऊ नये म्हणून. तर असे गेट आणि लॉक लावलेत कारण इथे एंट्री नाही आहे. तुम्हाला फक्त याच्या आतल्या भागातच एंट्री मिळेल आणि जे आहे दरवाजे वगैरे तेच तुम्हाला बघायला मिळतं. असं वर तुम्हाला जाता येणार नाही आहे. इथे काही आत मला वाटतं त्यांच्या वस्तू वगैरे असल्यामुळे ते दरवाजे बंद करून घेतलेत. तुम्ही इकडे खाली बघू शकता, इथे मला वाटतं पाणी जाण्यासाठी ते होल्स वगैरे केलेले आहेत. जे पावसाचं पाणी वगैरे आहे ते खाली जमिनीत जावं म्हणून कारण इथे पूर्ण दगडीचं बांधकाम आहे. इथे वर जाण्यासाठी छोट्या पायऱ्या आहेत, तर आपण जाऊ वर. इथे बघू शकता तुम्ही छोटे छोटे बॉक्सेस आहेत, म्हणजे बाजीरावांच्या काळात जर म्हणजे कोण शत्रू वगैरे इथून असं दिसत बघता येतात की मग खाली कोण आहे का, सैनिक वगैरे आलेत का, म्हणून असे छोटे छोटे त्यांनी बॉक्सेस असे केलेले आहेत. बघू शकता आत्ता आपण सिंहगडच्या लेफ्ट साईडने आहोत. तुम्ही लेफ्ट साईडने व्ह्यू बघू शकता. यावर हे दिसतंय की जे इकडे लोक फिरण्यासाठी तर तिकडे स्वतःची नावं कोरले त्यांनी, चुकीची गोष्ट आहे कारण पुणे महानगरपालिका हे नागरिकांसाठी त्यांना कळावा आपला इतिहास म्हणून त्यांनी खूप नीट जपला आहे, पण ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. तर कृपया तुम्ही बघत असाल तर असं करू नका. तर आता आपण शनिवारवाड्याच्या गेटच्या वर आहोत. तुम्ही बघू शकता हा नगारखाना आहे. जेव्हा 1800 शतकात इकडे जेव्हा आग लागली होती पण आग इथपर्यंत पोचली नाही म्हणून हा सेफ आहे आता. तर इकडे काही डिस्ट्रॉय झालं नाही आहे म्हणून आता बघू शकता तुम्ही हाय तसाच आहे. लाल महालामध्ये आपण बघू शकता इकडे छत्रपती शिवाजी महाराज आहे, त्यांचं बालपण इकडेच गेलं. तर त्यांच्या आठवणीत हा महाल बांधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे फोटोज वगैरे लावले, छोटीशी माहिती वगैरे दिली आहे. आणि ते समोर बघू शकता राजमाता जिजाऊ आहेत. Thank you.
तर आपला व्लॉग सुरू झालेला आहे, भूक लागली होती खूप म्हणून आपण इकडे आलोय अंबिका सँडविचमध्ये. आता आपण सँडविच ऑर्डर केले, ब्लॉग इथे संपूयात. मी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.